सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीत विचारमंथन स्पर्धेत प्रिया खोत प्रथम. स्पर्धेसाठी महिलांचा मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद. कोगनोळी येथील 1008 भगवान आदिनाथ दिगंबर जैन मंदिरात महावीर जयंतीनिमित्त आयोजित विचारमंथन स्पर्धेत प्रिया अभिजित खोत हिने प्रथम क्रमांक पटकून रोख रक्कम आणि शिल्ड मिळवले. ग्रामपंचायत अध्यक्षा महादेवी पोवाडे कुमार पाटील यांनी स्पर्धेसाठी जैन धर्माचे साहित्य मानसस्तंभाची माहिती सांगा कसे जगायचे, जैन मुलांच्या विवाह समस्या हे विषय ठेवले होते. या स्पर्धेसाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या स्पर्धेत प्रथमेश धीरज मगदूम यांनी द्वितीय तर वीरश्री सम्राट पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावले. चौथा क्रमांक कोमल कीर्ती पाटील हिने मिळवला. स्पर्धेचे बक्षीस वितरण वैशाली चौगुले, कल्लाप्पा उपाध्ये, राजश्री पाटील आदींच्या हस्ते देण्यात आली. परीक्षक म्हणून राजगोंडा चौगुले, एस एन अलगुरे यांनी काम पाहिले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष रमेश शेट्टे, रमेश दावडे पाटील, धीरज मगदूम, संजय खोत, एल डी चौगुले, वीरेंद्र चौगुले, अनिल पाटील, सुनील पाटील, कीर्ती पाटील, संदीप खोत, अभिजित मानगावे, हार्दिक पाटील, सुशांत पाटील, उदय मोनाप, सुनीता मगदूम, अनिता वंदुरे, मिलन सांगरुळे, कांचन पाटील, पद्मा पाटील, माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. मानकरी न्यूज साठी कोगनूळहून अनिल पाटील.